ಕಾಯ್ದಲ್ಲ ಹೌದಾ ಮುತ್ತು ಕಾಯ್ಕಿಲ್ಲ ಆಯ್ಕರ ಗೋಲಿ ಹೊಡಿ ಅಂಗಳ ಕರತ ಹೋದ ತು ಚಿಚಿನೆ ಮಸ್ತ ಮ್ಹಣಲ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಕರಾಯಚ ಶೂ ಮಧ್ಯೆ ಹಾತ್ ಘಾತಲ ನಾ ತೇನೆ ತೋಂಡಾಲ ಲಾವತೋ ನಾ ಗಾಲಾಲಾ ವಗೇರೆ ಶೂ ನೆ ಅಂಗುಳ ಕಿತಿ ಗದ್ದಡ ಆಯ್ತ ನಿವೀಶ್ ಅರೆ ಆಯಿ ರಾಗವತಿ ಬರ್ ಕತ ತನ್ವಿಶ್ಲ ಅಂಗುಳ ಕೇಳಿ ಕಿತಿ ನಿರ್ಲ ಜೇವಿಲ್ಲ ಹಸ್ತ ಕಥ ಮೋಟ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ಹೇ ಉದ್ಯೋಗ ಬೈತಲೆ ಅಂತ ಕಾಯ ಮನಲ್ ಗ ತು ಕೋನ್ ಮನಲ ಆಸ್ ತನ್ವಿಶ್ ತು नन्ना मुन्ना राही सोल्जर बनलाय ना आज तन्विश ने आज आर्मीचा शर्ट घातलाय बोलतोय मी नन्ना मुन्ना राही झालोय तन्विश जय हिंद जय हिंद अरे भाग गया भाग जाय बोलला काय बोलला अशी झाली सुरुवात आज फुटेज काय पाहिजे काय पाहिजे बाबा पाहिजे घे आता मग तन्विश आता तन्विशला मी खाणार बोल हो का खाणार काय करतायत रे बाबा तुला खातायत ना बाबांना जेवण नाहीये खायला मी फुल झाली माझी कधी होणार जेवायला आम्हाला त्याला बरं मजा येते नुसता नको नको करत असतो पण पुन्हा कर बोलतो आता वरती करतोय कर म्हणतोय तन्विश तू आज एवढा पोरं कसं काय दिसतोस अजून कर तुझा राज सांगू का सगळ्यांना कशाने आंघोळ केली तन्विशने आज कळालं सगळ्यांना राज तन्विशचं आपण करतोय मट्टा मट्टा मुके नाही नाही पुसून काढले झोपलेला 3 वाजता 4:30 वाजता थोडासा रडत होता म्हणून मी त्याच्या शेजारी जाऊन झोपले माझी पण झोप लागली 6 कधी वाजले समजलंच नाही आम्हाला उठवलं पण नाही काय माझी झोपच लागली मला समजलंच नाही मी झोपलेली झोप लागते तर लागून यावी ना डिस्टर्ब करण्यापेक्षा खरंय कारण की मला सवय आहे की जागरण करायची किंवा मला सवय ट्रेकिंग पीसी जाऊन बसलेला असतो पण इथं शारीरिक काम होत असते जास्त थकवा आलेला असतो त्यामुळे आठवणी गरजेचं आहे ना तर तन्वी श्राव सुद्धा असतो तुमच्यासोबत त्यामुळे म्हटलं की नको डिस्टर्ब करायला तो पुन्हा अजून उठेल तू जर आलीस तर चहा बनवते बनवलंच पाहिजे एवढी तारीख बनवलंच पाहिजे आता बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवर काय करतोयस तू चढतोयस ते बॉक्स आहे रे तोडलंच चढून चढून कसली तयारी चालू आहे कधी आपण मी 5 वर्ष झालंच आहे फक्त पुण्याला सुटसुटीत जागा आहे तिकडे बऱ्यापैकी
मला जाव असं नाही वाटत पण ना वाटत सवय लागली ना इथली हां सवय लागली डोंबिवलीची मग ते सवय मोडायचे असतात सवय मोडायसाठी असतात हो मला नाही मोडायची पण ही सवय नाही मोडायची नाही मोडायची तू इथेवर मी तिकडे जातो आपण दोन घर घेऊया मला एक घर घेऊन द्यायचं इथं आणि तिकडे चालेल बेटर मस्त ऑप्शन हां असे कसे पिक्चर सोडेन मी तेच बोलते तर चहा वगैरे घेऊन झाले आता मी फ्रेश झाली आहे मी चालले बाहेर मला थोडीशी भाजी वगैरे आणायची तन्विश बोलते मला यायचंय मी लगेच येते कशाला नाही ना लगेच येते मी तू बाबांबरोबर येते बस तुला कशाला यायचंय मला माहितीये आम्ही गेलो ना तिथे काकी एक ओळखीच्या आहेत दुकानात त्या त्यांचं दुकान सगळं डोक्यावर घेतो गेलं की मी आज एक गोष्ट ठरवली आहे करायची आपण सकाळी आपल्याला वेळ नसतो ना एक साथ जेवायला आपण आपल्या आपल्या कामाच्या ह्याच्यात असतो कधी पण जेवतो दोघं पण तर रात्री आपण एकत्र जेवायचं रोज हा नियम आहे लवकर जेवायला मान्य बाबांनी सांगितले बाबांच्या जवळ जेवायला बस तिथे बस कसं आहे तर आज बनवलाय डोसा चटणी आणि भाजी मस्त आहे कॉम्बिनेशन मस्त आहे मस्त आहे ही शेंगदाण्याची चटणी आहे माय फेवरेट शेंगदाणा नॉर्मली खोबऱ्याची चटणी असते ना डोश्यासोबत खूप दिवसाला पोहे खाल्ले नाही का पोहे हो हो उद्या सकाळीच मिळतील तुम्ही दोघं झोपणार आहे की नाही मला कंटाळा आलाय आता नाही 12 वाजलेत काय बोललास पुन्हा बोल नाही पुन्हा बोल झोपणार आहे की नाही चल झोप लवकर बाय बोल गुड नाईट बोल इकडे बघ पाठीवर म्हणजे तुला नाही झोपायचं ना त्याला झोपायचं नाही मी झोपलो चालायचंय म्हणजे हा आज पण नाही लवकर झोपणार बापरे अरे बाबांची पाठ दुखते मग कळत नाही का तुला मला कशाला सांगतोय बाबा अरे तन्विश जेवलेत बाबा तू आता लहान राहिला बाबा म्हणताय जोरात उडी मारू नको पोटात दुखते बाबांच्या उतर खाली खाली उतर नाही की नाही असं ती काय मशीन आहे का पाठीवर चालायचंय तन्विश काय बाय गुड नाईट बोलत नाहीये उद्यापासून तन्विशला व्लॉग मध्ये घेणार नाहीये मी काय करतोय मी एकटीच व्लॉगिंग करणार आहे उद्या गुड नाईट तन्विश जाऊ दे आता हीच आपली गुड नाईट बाय 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 तू तो वा